गावडे साहेब आदरणीय महाराज आणि आज इथे जमा झालेले आपण सगळेच आदरणीय मंचावरची उपस्थित सगळेच सन्माननीय सर्वप्रथम मी मनापासून नमस्कार करते. आज जापूत गावात मी पहिल्यांदा आले आहे आणि आपल्या या आनंदात सहभाग घेताना मला खूप छान वाटत आहे. खरं तर आदरणीय गावडे साहेब बोलल्यानंतर आणि महाराजांचं आणि कीर्तन झाल्यानंतर मी काही बोलायला फार कोण छोटी आहे तर जास्त काही तुम्हाला सांगणार नाही. बस एवढंच सांगेन की आपल्या गावाच्यासाठी गेले अनेक वर्षांपासून जे आदरणीय वैसे पाटील साहेबांनी जी कष्ट घेतले आहेत आणि आपल्या प्रत्येक सुखादुःखाच्या प्रसंगात आपल्या पाठीशी ज्या पद्धतीने ते उभे राहिले आहेत येत्या काळातही ते असेच राहतील. आता आपल्याला गावडे साहेबांनी सांगितलं की किती विविध विकास कामं इकड या गावासाठी मंजूर झाले आहे त्यासाठी साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. सातत्याने ते पाठपुराव करतात आणि गावाच्या विकासासाठी जे करता येईल ते करत राहतात. त्याच्या मागे तुमच्यासारख्या खूप लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद याचं कारण आहे आणि त्यांचे जे सहकारी आहेत तिथे जे सगळे उपस्थित आहेत त्यांची मेहनत जित आणि चिकाटीचा हा फळ आपण इकडे बघतो आहे. आपल्या गावात हा जो उत्साह आपण आज पाहतो आहे गोपाळ काळ्याच्या निमित्ताने सप्त्याच्या निमित्ताने तो खरंच खूप सुंदर आहे. गेले काही 3 वर्ष करोना कालावधीमध्ये आपल्याला एकमेकांशी भेटता नाही आलं, भेटी गाठी नाही झाल्या, अशा वेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण एकमेकांना भेटू नाही शकलो आणि आज 3 वर्षानंतर सगळ्यांनी सगळे जे सोबत आले आहे एकमेकांच्या आनंदात सहभाग घेत आहेत ते बघून खूप छान वाटत आहे. मला माहिती आहे की गुरुजींनी गेले 7 दिवस खूप चांगलं इकडे कीर्तन सांगितलं आहे आणि त्याच्यातनं आपण नक्कीच बऱ्याचशा गोष्टी शिकले आहेत. मला त्याच्याबद्दल मला जास्त ऐकायला भेटलं नाही पण ती जी शेवटची थोडीशी जी आरतीची महाराजांनी ऐकली त्यांनी पण इतकं मंत्रमुक्त झाले आणि तो जो सगळ्यांचा जो जी भावना आहे त्या आरतीमध्ये जे सगळ्यांनी मी बघत होते शेवटपर्यंत सगळेजण सहभाग घेत होते, सगळेजण आरती गात होते, लहान छोटे मोठे ज्येष्ठ सगळेजण आणि त्यांनी जो एक सुंदर तो समाज जो इथे झाला नक्कीच ते देवाच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचलेला आहे. येत्या काळात आपल्या अशाच भेटीगाठी होत राहतील आणि मी सगळ्या आयोजकांची मनापासून कौतुकही करते आणि आभारही मानते की आपल्या गावकऱ्यांसाठी आपण इतका सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केला. हे 7 दिवस मला माहिती आहे किती लोकांच्या मनात म्हणजे वर्षभर लोक वाट बघत आपलं कीर्तन ऐकायला आणि मला माहिती आहे गेल्या 7 दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी इथे कळाल्या. जीवन जगायचा एक रस्ता आपल्या आयुष्यात श्रीकृष्ण नेहमी आपल्याला देतात. भगवद्गीतेत जे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचे जे बोल त्याच्यात रेकॉर्ड झालेले आहे ते फक्त भारतात नाही तर अख्ख्या जगात जगाला दिशा दिलेली आहे. श्रीकृष्णाचे जे भक्त आहे ते अख्ख्या जगात आहे. मी जेव्हा अमेरिकेत शिकायला होती 4 वर्ष मी तिकडे पण कोणी जर रस्त्याने आपण चालत असू आणि कोणी म्हटलं तुम्ही भारताचे आहेत का तर आपण हो म्हटल्यावर सगळे म्हणायचे जय श्रीकृष्ण. म्हणजे त्याचा अर्थ की अख्ख्या जगामध्ये कृष्ण भक्त कसे पोचलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना मी एवढीच विनंती करेन की गुरुजींनी जे सांगितलं महाराजांनी जे सांगितलं ते ऐका आणि श्रीकृष्णाचे जे भाव होते सगळ्या जातीचे सगळ्या संप्रदायाच्या लोकांनी एक सोबत चांगल्या पद्धतीने राहायचं आपण सगळ्यांनी जर आपल्या आचरणात त्यांचे हेच गोष्टी जर आपण घेतल्या तर मला वाटतं की आपलं अर्ध आयुष्य ही त्याच्यातच सफल होऊन जाईल आणि सगळ्यांशी आपण चांगल्या पद्धतीने एकजुटीने समाजात जसे त्यांचे प्रत्येक घटकातले त्यांचे मित्र होते वेगवेगळ्या जातीचे त्यांचे मित्र होते पण त्यांनी कधीच भेदभाव केला नाही, कधीच जातीवाद केला नाही आणि सगळ्यात जर मोठी शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे तर ती हीच आहे की आपण सगळ्यांनी एकता कशी दाखवली पाहिजे. तर आपल्या सगळ्यांना मी जन्माष्टमीच्या आणि या सप्त्याच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देते, नमस्कार करते. आणि सगळ्या महिला भगिनींना पण इथे भेटून आनंद झाला पण जास्त बोलता नाही आला. आता आम्ही आता असं घाई गडबडीत आलो, आपण खूप संवाद करू येत्या काळातही आणि आपल्या सगळ्यांना तिथे भेटून आपल्या गावात येऊन खूप आनंद होतोय. सगळे मला म्हणतात तुम्ही कधी आलेच नाही आलेच नाही, तर माझं त्यांच्याकडे तक्रार, त्यांनी मला कधी बोलवलंच नाही, तुम्ही बोलवलंच नाही तर मी कशी येऊ. पण येत्या काळात नक्की मी खूप मला आवडेल इथे यायला. आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि इतकं जे आपण इथे आपला वेळ दिला, बहुमूल्य वेळ दिला त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद.